काल प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कडाडून म्हणजे टीका केली, जीभ घसरली. एखाद्या दारुड्याप्रमाणे ते देशहितातल्या वस्तू आणि ते विकायला काढतायत असं. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि अमित भाई बद्दल प्रकाश आंबेडकरांनी विपक्षित बुद्धीने विक्षिप्त पद्धतीने ज्या पद्धतीने टीका केली आहे, खरं तर महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. आणि ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर मोदीजी आणि अमित भाईवर बोलले आहे, खरं तर हे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. मला वाटतं यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मोदीजी अमित भाई यांनी आमच्या नेतृत्वावर जर टीका टिप्पणी केली तर महाराष्ट्रभर प्रकाश आंबेडकरांचा निषेध व्यक्त करावा लागेल. आणि या अशा वक्तृत्वामुळं जो असंतोष तयार झाला आहे महाराष्ट्रामध्ये, तर कुठेतरी याला उद्रेक होईल असं मला वाटतं. काल 5 जागांवर निवडून मतदान झालं, काय वाटतं चित्र एकूणच काय सांगतो? नाही, आम्ही परवाही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत जी आमची ताकद होती त्यापेक्षाही खूप मोठी ताकद किंवा जे निकाल येतील ते निकाल वेगळे असतील. म्हणजे मागच्या वेळी जे 6 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या निकालात आणि या निकालामध्ये जर आपण पर्सेंटेज बघितलं किंवा मतदानाची टक्केवारी बघितली तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आमचे NDAचे घटक पक्ष यांची युती करून जे आम्ही लढलो, तर देवेंद्रजी आणि एकनाथजींच्या नेतृत्वामध्ये खरं तर आम्हाला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं. किती जागांचा विश्वास आहे? 4 जागा तर आम्ही त्या ठिकाणी अधिकृतपणेच लढलेल्या होत्या एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या समन्वयाने. नागपूरच्या जागेमध्ये आम्ही समर्थन दिलं होतं आणि सत्यजित तांबेला तर त्या ठिकाणी लोकल लेवलला, स्थानिक लेवलला समर्थन मिळालं होतं भाजपचं. मी आधीच सांगितलं होतं की सत्यजित तांबे यांना स्थानिक लेवलला निर्णय करतील, तिथे निर्णय झाला होता की सत्यजित तांबेंना स्थानिक लेवलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की निकाल हे चांगले येतील. नाही, आम्ही किती प्रस्ताव दिला किंवा कोणी काहीच म्हटलं तरी जोपर्यंत संपूर्ण मानसिकता ठेवून कोणी पक्षात येत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही काही पक्षात या असं त्यांनी निर्णय घ्यायचा. सत्यजित तांबेंनी सत्यजित तांबे जर आले तर काय, आम्ही कधी तयार आहोत. पक्षामध्ये अनेक लोक आलेत, सत्यजित तांबे आले का नजून कोणी आले का, ज्यांना पक्षात यायचं तर त्यांना पक्षात येण्याकरता अडचण नाही आहे, त्यांनी आलं तर आम्ही स्वागतच करू.